Papá. Acabem de teixir. हॅलो, नमस्कार. मी धनश्री, हाऊस क्वीनमध्ये स्वागत करते. सॉरी, कालचा व्लॉग येऊ शकलेला नाही, कारण खूप सारी धावपळ माझी सुरू होती त्याच्यामुळे. कारण हेच ना, सगळं घरातलं पण आवरायचं, हे बाकीचं पण सगळं आवरायचं. म्हटलं तब्येत खराब होऊ नये याच्यामध्ये, म्हणून म्हटलं ठीक आहे. आणि मी फायनल जे पॅकिंग आहे ते करते, कारण परवा दिवशी मी लावले थोडेफार कपडे, मी कडेला काढून ठेवले होते. आणि आज मग बाकीचे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत ते टाकायचे होते आतमध्ये. आणि गावाकडे मी आधी कधी साडी घेऊन जाणार नव्हते, पण मम्मी बोलली की काहीतरी कार्यक्रम आहे, मग तिथे जर गेलेस तर मग एखादी साडी असावी. म्हणून ही जी ग्रीन कलरची साडी आहे ती ठेवलेली आहे सोबत. त्यासोबतच जे काय काय घेतले, हे ह्याच्यामध्ये घेतले, हे टोनर आहे, हे डिओड्रंट आहे, हे अंडरआर्म्सचं आपलं, आणि हे याच्यामध्ये मसाजर आहे, हे याच्यामध्ये सगळे मेकअपचे प्रोडक्ट्स, आणि हे एवढंच घेऊन चालू. याच्यामध्ये सनस्क्रीन आहे, त्यानंतर हे फाउंडेशन आहे, आणि बेस, आणि त्याच्यानंतर एक लिपस्टिक, एक नेल पेंट, आणि फेशियल रेझर, त्यानंतर एक मस्करा, आयलायनर, काजळ, तेवढंच आहे त्याच्यामध्ये. आणि फेस टिश्यू ते बाजूला ठेवते. यामध्ये कानातलं आहे, त्यांनी गळ्यातलं आहे सिम्पलवर. हे परंपरा जी जिच्याकडून मी साडी वगैरे घेते तिच्याकडनं घेतलेलं आहे. त्यानंतर ह्यामध्ये हे फेस टिश्यू आहेत, हे उबटन आहे जे मी दाखवलं होतं, आणि ते खूप छान वर्क करतं, मला आवडतं. ह्यामध्ये पिना आहेत सगळं, आणि हँडक्रीम, फूट क्रीम आणि स्क्रब आहे जे मी डेली यूज करते. हे जॉन्सन बेबीचे वाईप्स, हे माझं सेंट, हे मॉइश्चरायझर, हे लोशन, आणि इथे ह्या दोन बॅगा भरल्या. त्याच्यावरती आता फक्त टॉवेल्स टाकायचे आहेत. ह्यामध्ये थोडंसं हे जे सामान आहे ते तेवढं ह्यामध्ये टाकणार आहे. पॅकिंग फिनिश झालं आहे सगळं. आता कामं तेवढी राहिलं की सुकलेले कपडे काढायचे, त्यांनी अगोदरचे कपडे जे होते आजचे ते आत्ताच लावलेत, म्हणजे वाळत टाकून जाते. पवारांना उगाच काम नको परत उठल्यानंतर. आणि ही साडी जरा व्यवस्थित घेते आता, कारण अगोदर घेऊन जाणार नव्हते, पण आता ही घेऊन जाते. राहिलाच तर क्रम, लागलाच तर, झालाच तर कार्यक्रम, घेतलाच तर पार्ट. आता पटपट हे आवरते. स्टे ट्यून, पुढचा ब्लॉग कंटिन्यू राहील. जिथे जिथे तू जातीस तिथे तिथे हलवू. बाबा हे बाजूला विना, आणि कोण तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा, ही रेड हे घातले ती कोण आहे, आणि ही बिना बाजूची ब्ल्यू वाली ती बिना आहे. आणि आता ही काही क्षणात, आणि ही मम्मी आमची, ही माझी बॅग, ही माझी कार, आणि अजून एक कार आहे ती ह्याच्यात टाकली आहे. दाखवू बघा, काय करू, कुठली कारण ह्याच काय करू. फटाफट मी बूट घालतो आणि जा. आता बाहेर लगेच पडणार, तर गावाकडे आहेत त्या काय करणार आहेस गाड्या? प्लीज नाही घेतो ना. चल चल, घेतले चल. मी घेतो, येते घ्यायला. थँक्यू, कोणीतरी मदत करतो मी. बाय बाय ताई, चला येते मी. बाय बाबा. चलो बाबा, मी नाही, मी आणि आरवत चाललोय. होय होय, येणार 8 दिवस. बाबा आणि हे आहेत. पप्पा आहेत स्टॉप वर थांबले, तिथे ऑफिसला लेट झालं ना यायला, तिथे स्टॉप वरती थांबलेत. होय, कितलं जरा लोड, तेच ना. चला येते. हा गावी चालला, मामाच्या गावी चालला आरव फिरायला. थांब रे आरव. चला, हे काय घरी आले नाही, डिरेक्टली ऑफिस वरून इथे आलेले ते मला. मी मग बॅगा घेऊन आले, मग स्टेशन वरून आम्ही दोघे इकडे आलोय. ओके, टाटा बाय बाय, पुढच्या शुक्रवारी या. येस येस, आरव
तुमचं कौतुक आहे आरवणे एक पिशवी घेऊन यायला मदत केला. उद्या मी बोलणारच आहे, तुम्ही कौतुक नाही केलं ना माझं. आता जेव्हा नेक्स्ट टाइम येईल तेव्हा मी घेणारच राहायचा. आरवचं कौतुक करा, त्याने एक बॅग घेतला कारण मला चार बॅग घ्यायच्या होत्या आणि त्याने एक बॅग घेतला. मम्मी मी तुझी बॅग घेतो 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 ऐकलंच नाही त्यांना आणि एक बॅग घेऊन ला, त्यामुळे त्याचं कौतुक करा तुम्ही. त्याला कौतुक करायला पाहिजेत म्हणे, त्यामुळे कौतुक करा. आता मी बसते गाडीमध्ये, एक 15 मिनिटं गाडी येईल, त्यानंतर मग बघू. 6:30 मी कोल्हापूरमध्ये येऊन पोहोचलो आहे आणि मी आरव पण बसलो आहे आणि आरवची माई यायची आहे. आम्ही चहा घेण्यासाठी यूज करणे आरव दूध घेणार आहे ना. इकडच्या साईडला बघ, थंडी वाजायला मी इकडच्या साईडला. आरवला थंडी वाजायला लागल्या, कोल्हापूरची थंडी. माई अजून यायच्या, येईल माई आता थोडा, माई आली की जायचं आपण. आरवने मला मदत केलाय खूप. नाही माई अजून यार. आरवने घेतलंय दूध, मी घेतलाय चहा. होय नाही रे आरव, पूर्ण पिणार ना दूध. अजून राजी मी यायला उशीर आहे. चला राजश्री ताई आलेल्या आहेत. हो हो डिक्की होगा ओपन करा सर. जात मध्ये बस बॅग अजून एक आहे ती पण घेऊन येते. राजी माई हॅलो. अरे दादा सर्दी आली लगेच आल्यावर पाणी लागलं. कोल्हापूरच काय करायचं आमच्याकडे तर सकाळीच थंडी असते. जसं जसं आम्ही 12 वाजता येतो तेव्हा काय थंडी नसते काय नसते पूर्ण गरम. आमच्याकडे पण 12 गरमी असते. हे कोण हे काय करायला सामान उचलायला बाहेर. काय ग जा आम्ही फुलेवाडीचे. काय तुम्ही फुलेवाडीचे? माझी मामुडी. चला माझा सोना बाबू. तिकडे घेतो तिथला आडू आहेत हलवू नको.
कुठला पप्पा काय म्हणते शीत बरे सा चला यस फायनली येऊन पोचले माहेरी आणि आता आवरते सगळं आणि नंतर पुढचा ब्लॉग उद्या येईल आणि हा छोटासाच ब्लॉग कारण आल्यानंतर एडिट करून आता अपलोड करायला वेळ जाईल माहीत नाही किती 1:30 येईल किती वाजतील पप्पाही केवढे लागलेत अगं बाई 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 बापरे पप्पावर पप्पाही लागलेत ओके चला मी भेटते आता उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू काय काय इंटरेस्टिंग आता आजच्या दिवसाचं तुमच्याशी शेअर करेन बाय बाय